अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यांतर्गत येणाऱ्या ग्राम लोहारा येथे नागरिक मागील कित्येक महिन्यांपासून पाण्यासाठी वणवण भटकत आहेत। तरी याकडे ग्रामपंचायत व संबंधित अधिकारी या भीषण पाणी टंचाईकडे लक्ष देतील का असा प्रश्न महिला वर्ग करीत आहेत। आता 10वीतील मुलांची परीक्षा चालू आहे, घरात पिण्यासाठी पाणी नसल्यामुळे या मुलांना पाणी भरण्यासाठी आपल्या पुस्तकाला दूर ठेवून अगोदर पिण्यासाठी पाणी आणण्यासाठी कोसो दूर पायपट करून वेळ घालावा लागतो। त्यामुळे या मुलांच्या शिक्षणाचे नुकसान होत आहे। या मुलांच्या शिक्षणाचे नुकसान झाल्यास याला जबाबदार कोण? प्रशासन सुस्त उपयोजना, शून्य गावातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत। पाण्यासाठी महिलांना लहान मुलांना वणवण भटकावे लागत आहे। परिणामी महिलांमध्ये असंतोष पसरला आहे। पाण्याची पातळी खोल गेल्याने लोहारा येथील संपूर्ण विहिरी कोरड्या पडलेल्या आहेत, तसेच नदी सुद्धा कोरडी झाली आहे। पाण्याची पातळी खोल गेल्याने पाण्याच्या दूरवर जावे लागत आहे। बरुडामध्ये शेतातील विहिरीचे पाणी आणावे लागत आहे। गावामध्ये 4 हातपंप आहेत, त्यापैकी 1 हातपंप मार्च महिन्यापूर्वीच पाण्याअभावी बंद पडला, तर दुसरा हातपंप येत्या 2 ते 4 दिवसात बंद पडण्याच्या मार्गावर आहे। लोहारा येथे सतत पाणी टंचाई भासत आहे। पाणी टंचाईवर पाहिजे त्या प्रमाणात प्रशासनाकडून उपाययोजना केली गेलेली नाही। मार्च महिन्यापासून पाण्याची भीषण टंचाई भासत आहे। एप्रिल, मे आणि जून महिना शिल्लक आहे। लोहारा गावाची लोकसंख्या 8000 वर असून गावामध्ये शेतकऱ्यांच्या विहिरी आहेत। ग्रामपंचायत यांची विहीर आहे। पाण्याची पातळी खोल गेल्याने ती बंद पडली आहे, त्यामुळे गावात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे। एकीकडे महागाईने डोके वर काढले आहे। आज तेलाचे भाव 180 ते 200 रुपये किलो आहेत, परंतु शेतमजुरांना 100 रुपये मजुरी मिळत आहे। त्यात आणखीन भर पाण्याची 200 लिटर पिण्यासाठी 60 रुपये मोजावे लागतात, तर 15 लिटर पिण्याच्या पाण्यासाठी 10 रुपये मोजावे लागतात। शेतामध्ये दिवसभर कष्ट केल्या त्या मजुराला 100 रुपये मिळतात, त्यामधून पाण्यावर त्या शेतमजुरांचा खर्च दिवसाला 70 रुपये होतो। उर्वरित 40 रुपयांमध्ये मजूर वर्गाने काय करावे हे आता प्रशासनाने सांगावे। या 40 रुपयांमध्ये घरामध्ये खायला काय आणावे असे अनेक प्रश्न लोहारा येथील मजूर वर्गांवर आहे। या उन्हाळ्यात पाणी भरण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला ऊन लागल्यास डॉक्टर साहेबांना देण्यासाठी पैसे कुठून आणणार असा प्रश्न या शेतमजुरांना पडत आहे। या गावामध्ये 1 ते 10वीपर्यंत शाळा आहे। गावामध्ये पाणी टंचाई असल्यामुळे या लहान मुलांना आपल्या घरून पिण्याचे पाणी आणावे लागते। प्रशासनाला जोपर्यंत पाण्यासाठी कोणाचा जीव जात नाही तोपर्यंत जाग येत नाही, हे आपल्या अकोला जिल्ह्याची वास्तव स्थिती आहे। लोहारा येथील मन नदीवरती धरण बांधलेले आहे, परंतु मन नदीवरील पुलाचे बांधकाम चालू असल्यामुळे मन नदीच्या पात्राचे पाणी सोडून दिले आहे। तकलीफ आम्हाला लोहारा गावात 50 रुपये 60 रुपये 70 रुपये कोटीनं पाणी घेऊन राहिलं। मजुऱ्या काही नाही, नदीले पाणी नाही, गावात हापशा बंद पडल्या आणि टँकरवाल्याचे मनमानी भाव, प्यायचं पाणी 20 रुपये घ्यायला शांती दिलं तर समस्याचं निराकरण होईन बा, नाही तर मग काय। अरे गेलं बा पाणी आणायले, आता गड्डा करायला तरी जरासा गड्ड्यातून पाणी उपसून आणून राहिले, आता पाण्याला भेडलं, दुसरं कोणतेच कामं नाही राह आम्हाला निराळ, पाण्याचं निराळ मी मॅट झालो निराळ। मी लोहारा मन नदीच्या पुला पात्रात पुलाचे नवीन निर्माण चालू असताना नदीतले पाणी सोडल्यामुळे लोहारा गावात पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे। आणि आम्ही पंचायत समिती आणि तहसीलदार यांना 30/12/2021 रोजी प्रस्ताव पाठवले पाणी टंचाईचे, परंतु आज आमच्या शासनाकडून कोणतेही प्रस्ताव पास झालेले नाही आहे। आणि त्यामुळे गावात भीषण त्यांनी पाणी टंचाई निर्माण झाली, तरी शासनाने यांच्याकडे लवकरात लवकर लोहारा गावाची पाणी टंचाईची समस्या दूर करावी हीच आमची ग्रामपंचायततर्फे शासनाला मागणी आहे। 4-4 5-5 दिवस अंगणे धुताय तर कपडे तसेच घालावं लागतं। ठीक आहे, MCN न्यूज करिता संतोष मोरे, ब्युरो रिपोर्ट, बाळापूर।